예수 말하네. आपल्या भारत देशाच्या तिरंगा ध्वजाचा अभिमान हा प्रत्येक भारतीयाला असतो. याच अनुषंगाने बेळगाव येथील बुडा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर किल्ला तलावानजीक भारतातील सर्वात मोठ्या तिरंगा ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे. याचा उद्घाटन सोहळा सोमवारी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मान्यवरांनी ध्वजाला मानवंदना दिली. यानंतर उपस्थित इतर मान्यवरांनी बेळगाव शहरामध्ये उभारण्यात आलेल्या या सर्वात उंच व दिमागदार अशा ध्वजाविषयी आपले विचार व्यक्त केले. बेळगाव जिल्हा तसा पाहायला गेला तर सीमाभाग आहे. सीमाभागामध्ये एक भारतीयत्वाची एक राष्ट्रीयत्वाची भूमिका आज बेळगावच्या सर्व निवडणुकीमध्ये निवडून आलेले सर्व पदाधिकारी असू देत, ऑफिसर्स असू देत, नागरिक असू देत, लहान मुलं असू देत, सर्वांच्या माध्यमातून तुमच्या सर्व मीडिया पार्टनर्स यांच्या माध्यमातून आज जल्लोषात एक 15 ऑगस्टचं स्वरूप आलेलं आहे. तर सर्व धर्म, सर्व जाती, सर्व भाषिकांचा हा राष्ट्रीय सण म्हणून गौरवण्यात आलेला आहे. तर मी पूर्ण बेळगावच्या महाजनतेला या शुभ प्रसंगी खूप शुभेच्छा देते. आज बेळगाव शहरवासियांना खूप मोठा एक आनंदाचा दिवस आहे आणि आज या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र येऊन फ्लॅग होस्टिंग केल्यामुळं पूर्ण बेळगाव शहर हे एक आनंद याच्यामध्ये उत्सवमध्ये आहेत आणि एक मोठा एक सण असल्यासारखं झालेला आहे. इथं ध्वज या ठिकाणी उभा आहे म्हटल्यावर मला खूपच आनंद वाटतं आणि मी खूप सगळ्यांना शुभेच्छा देते. बेळगाव शहरामध्ये आज तिरंगा ध्वज फडकवण्यात आलेला आहे आणि या अगोदर वाघा बॉर्डर येथे हा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला होता आणि तो ध्वज सगळ्यात मोठा ध्वज मानला जात होता. आज बेळगाव शहरामध्ये तिरंगा ध्वज फडकवण्यात आलेला आहे आणि हा देशातील सर्वात उंच असा ध्वज आहे आणि आम्ही सध्या आहोत बेळगावच्या किल्ला तलाव येथे आणि तुम्ही माझ्या पाठीमध्ये पाहू शकता की कशाप्रकारे हा ध्वज मानाने फडकत आहे आणि त्याची उंची 110 मीटर उंच, 120 फूट लांब आणि 80 फूट रुंदीचा हा ध्वज आहे आणि या ध्वजाचं अनावरण करण्यासाठी बेळगावचे पालकमंत्री येथे दाखल झाले होते. त्याचप्रमाणे बेळगावचे नागरिकही एक ऐतिहासिक आज बेळगावच्या नागरिकांसाठी हा दिवस आहे. भारत पाकिस्तान अटारी सीमेवर फडकत असलेल्या ध्वजाच्या उंची एवढाच 110 मीटर म्हणजे 360 फूट उंचीचा हा राष्ट्रध्वज आहे. याचे वजन 500 किलो इतके आहे. या ध्वजाचा पाया 1.90 मीटर इतका आहे. याकरिता 1.62 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. यावेळी बेळगाव शहर परिसरातील बहुसंख्य नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेळगाव न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.